चंद्रपूरमधून काँग्रेसची प्रतिभा धनोरकरांना उमेदवारी मिळालेली आहे. चंद्रपूर लोकसभेचा तिढा अखेर आता सुटलेला आहे. चंद्रपूरमधून काँग्रेसची उमेदवारी ही प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे चंद्रपूरचा तिढा सुटल्याची बातमी आता समोर येते. चंद्रपूरमध्ये लोकसभेचा जो तिढा आहे तो अखेर सुटलेला आहे. चंद्रपूरमधून काँग्रेसची उमेदवारी ही प्रतिभा धानोरकरांना देण्यात आलेली आहे. चंद्रपूरमधून आपण पाहतोय काँग्रेसची उमेदवारी ही आता जाहीर झालेली आहे. चंद्रपुरातून काँग्रेसची उमेदवारी प्रतिभा धानोरकरांना देण्यात आलेली आहे, त्यामुळे चंद्रपूरच्या लोकसभेचा तिढा अखेर सुटलेला आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर स्वतः आपल्या सोबत आहेत. प्रतिभाजी, काँग्रेसकडून आता ही उमेदवारी जाहीर झालेली, काय तुमची प्रतिक्रिया आहे? नाही, आता आपल्याला माहित आहे एकंदरीत चंद्रपूरच्या लोकसभेच्या बाबतीत ज्या घडामोडी सतत चालू होत्या, पण आमचा शेवटी पक्षश्रेष्ठीवरती माझा विश्वास होता आणि मला 100% माहित होतं की मॅडम माझी उमेदवारी फायनल करेल आणि मलाही चंद्रपूरची तिकीट मिळेल. आणि चंद्रपुरातले सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, सगळ्या समाजाचे सगळे समावेशक लोक माझ्यासोबत आहे आणि मला 100% विश्वास आहे की मी चांगल्या मताधिक्याने या चंद्रपूरमधून निवडून येईल. बर, प्रतिभाजी नेमकी रणनीती कशी असणार आहे, ही लढत कशी असणार आहे? लढत आपल्याला माहित आहे की समोरचे भाजपचे उमेदवार हे आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आहे. ते एवढ्या वर्ष झाले राजकारणात, अतिशय त्यांचा डांडगा अनुभव आहे आणि आता मंत्री म्हणून सुद्धा ते काम करत आहे. त्याच्यामुळे सुधीरभाऊच्या समोर 1-to-1 ही लढत होणार आहे आणि नक्कीच ते सक्षम उमेदवार म्हणून माझ्या समोर आहे. पण शेवटी पक्षाचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यावरती माझा विश्वास आहे आणि ही निवडणूक मी पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी लढणार आहे. प्रतिभाजी, कोणती तुम्हाला आव्हानं दिसत आहेत सध्या? आव्हानं तर बरेच आहे, पण शेवटी पक्ष म्हणून एकंदरीत या चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास आहे. चांगल्या पद्धतीचं राजकारण या चंद्रपूर जिल्ह्यात चालते आणि हा काँग्रेसचा गड म्हणून एकंदरीत हा लोकसभा क्षेत्र आपण पाहिलं की वर्षानुवर्ष आहे. त्याच्यामुळे बरेच आव्हानं आहे या चंद्रपूर जिल्ह्यात. बेरोजगारीचा विषय आहे, नोकऱ्यांचा विषय आहे, प्रलंबित अनेक प्रकल्प आहे ज्यांना पूर्णत्वास नेण्याचा आहे आणि प्रामुख्याने ते करण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून नक्की करेल. निश्चित, धन्यवाद तुम्ही संवाद साधल्याबद्दल.